हॅलो फ्रेंड्स कसे आहात फ्रेंड्स uh, आधीच्या एपिसोडमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आपण एका तालाविषयी शिकणार आहोत तर आपला आजचा ताल असणार आहे ताल झपताल बघूयात तर आपण सगळ्यात पहिल्यांदा झपतालाची माहिती कशी असते माहिती कशी लिहायची ते बघूयात मी इथे लिहिले ताल झपताल या तालाच्या मात्रा आहेत दहा खंड आहेत चारच खंड चारच आहेत पण मागच्या वेळेसच्या प्रमाणे चार चार मात्रांचे नसून दोन तीन दोन तीनचे आहेत म्हणजे दोन मात्रांचा एक खंड परत तीन मात्रांचा परत दोन मात्रांचा आणि परत तीन मात्रांचा असे चार खंड आहेत सम आहे पहिल्या मात्रेवर काल आहे सहाव्या मात्रेवर आणि टाळी आहे एक तीन आणि आठ या मात्रांवर यानंतर बघणार आहोत आपण तालाचे बोल कसे लिहायचे ते तर मी इथे लिहिले पहिल्यांदा बोल तालाचे बोल आहेत धी ना धी धी ना ती ना धी धी आणि ना हे बोल झाले मात्र सांगितल्या होत्या दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा त्याच्यानंतर खंड सांगितले होते दोन तीन दोन तीनचे एक दोन तीन आणि चार असे चार खंड दोन तीन दोन तीनचे त्याच्यानंतर सम पहिल्या मात्रेवर होती काल आहे तो सहाव्या मात्रेवर होता आणि टाळी होती एक तीन आणि आठ या मात्रांवर मात्रा ताल सम खंड आणि तालाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही माझा पाचवा एपिसोड बघू शकता मित्रांनो आता आपण बघणार आहोत की हा ताल म्हणजे ताल जप ताल हातावर कसा द्यायचा ते धी, ना धी धी ना ती ना धी धी ना धी ह्या झाल्या दहा मात्रा आता आपण काय करणार आहोत हाताला पण एक दोन तीन चार म्हणून बघूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आणि परत समेवर आलो पहिल्या मात्रेवर इथे काय केलं पहिल्या मात्रेला टाळी तिसऱ्या मात्रेला टाळी आणि आठव्या मात्रेवर आपण टाळी दिली आणि सहाव्या मात्रेला आपण हात बाहेर काढला म्हणजे तिथे पोकळ गोल होता तो होता काल म्हणून आपण तिथे हात बाहेर काढला तर ता ताल परत एकदा देऊयात बघूयात कसा आहे ते धी ना धी धी ना ती ना धी धी ना धी तर मित्रांनो आज आपण शिकलो ताल झपताल तर आता हा ताल हातावर कसा द्यायचा त्याचे बोल कसे लिहून घ्यायचे त्याची माहिती कशी लिहायची हे आज आपण सगळं बघितलं तर त्याची माहिती त्याचे बोल तुम्ही नोट डाऊन करून आणि आपला एपिसोड बघत राहून तुम्ही त्याचा व्यवस्थित छान रियाज करू शकता आणि येत्या शनिवारी आणि रविवारी भेटूयात अशाच काही सांगीतिक माहितीबरोबर तो वर स्टेट युन विथ म्युझिक थँक्यू